रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा झंझावात निर्माण करून तरुणांपासून वृद्धांपर्यंत पक्षामध्ये सामावून घेणारे तसेच पनवेलमधील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करणारे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा गुरुवारी वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी विविध विकास कामांचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते संपन्न झाले. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विचुंबे येथील शिवम कॉम्प्लेक्स ते ग्रीन व्हॅलीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, केवाळे गावात अंतर्गत गटारे बांधणे कामाचे भूमिपूजन, दुंद्रे ते शिवणसई रस्त्याचे उद्घाटन, रिटघर येथे नारायण उसाटकर ते दत्त मंदिरपर्यंत अंतर्गत रस्ता व गटार करणे कामाचे भूमिपूजन झाले. तसेच हरिग्राम ठाकूरवाडी येथे गरीब व गरजूंना तालुका युवा मोर्चाच्या वतीनं ब्लँकेट वाटप करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या कार्यक्रमास उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी नेते एकनाथ देशेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप विचुंबे अध्यक्ष के सी पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पाली देवत अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, अनंत गायकवाड, डीके भोईर, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, महेंद्र भिंगारकर, उमेश भोईर, प्रेम भिंगारकर, सुनील पाटील, कल्पेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास म्हात्रे, ज्योत्स्ना म्हात्रे, जागृती माळी, धनाजी म्हात्रे, विश्वास म्हात्रे, बुधाजी पारधी, रामा ठाकरे, रिटघर ग्रामपंचायतीचा सरपंच अनुसया वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, कृष्णा पाटील, विष्णू भगत, बळीराम भोपी, वासुदेव भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.